इस्लामपूरमधील दुहेरी हत्याकांडाच्या बातमीकडे वळूया. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये आज बंद पाळण्यात येतोय. इस्लामपूरच्या डॉक्टर दाम्पत्याची हत्या झाली आहे, त्यामुळे शहरातल्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. या निषेधार्थ इस्लामपूर मेडिकल असोसिएशननं आज इस्लामपूर बंदची हाक दिली आहे. इस्लामपूरमधल्या सर्व वैद्यकीय सेवा आज बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रख्यात फिजिशियन डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यामुळे एकच खळबळ उडाली. धारदार शस्त्रानं वार करून डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याचा काल खून करण्यात आला होता. शहरातील जावडेकर चौकात राहणाऱ्या कुलकर्णी दाम्पत्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरूममध्ये, तर त्यांची पत्नी डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांचा मृतदेह किचनमध्ये आढळून आला होता. मध्यरात्री ही घटना घडली असून काल सकाळी 11 वाजता हा प्रकार उघडकीस आला होता. हत्येचं गूढ अजूनही कायम आहे. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आता काय तपासात प्रगती आहे ते आपण जाणून घेऊ. आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत आहेत. रवींद्र, हत्येचं गूढ अजून कायम आहे, पोलिसांचं पथक कुठे रवाना झालंय, काय धागा गवसतोय का? गिरीश, पोलिसांनी जवळपास 5 पथकं तयार केलेली आहेत, 5 विभाग पोलिसांचे तपास करीत आहेत. मात्र पोलिसांनी सांगितलेलं आहे की चोरीच्या उद्देशातून हा हत्याकांड झालेलं नाही. मात्र नेमकं कशातून हत्याकांड झालेलं आहे, याच्यामागची कारणं कोणती आहेत किंवा याच्यामागचे हल्लेखोर कोण आहेत, हे अजून सुद्धा पोलिसांना तपासात स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं या हल्लेखोरांच्यावर कारवाई व्हावी, अटक त्यांना व्हावी या मागणीसाठी आता मेडिकल असोसिएशनने सर्व इस्लामपूरमध्ये मेडिकलचे बंद ठेवण्यात आलेले आहेत. वैद्यकीय व्यवसायातले जे काही कामकाज आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. आणि याच्या मागचं कोण आरोपी आहेत याचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी होते. मात्र पोलिसांच्या तपासात अजून सुद्धा याचं नेमकं कारण काय आहे, कोणत्या कारणामुळे हत्याकांड झालं असावं, पोलीस तपास अजून निष्पन्न झालेलं नाही. मात्र दोन्ही डॉक्टर हे प्रख्यात डॉक्टर होते आणि वैद्यकीय व्यवसाय करत असताना सुद्धा समाजसेवा करण्याचं त्यांचं काम होतं. अनेक रोग्यांच्यावर त्यांनी मोफत उपचार केले होते. नक्कीच रवींद्र, एका प्रख्यात डॉक्टरची हत्या होते, डॉक्टर दाम्पत्याचा हत्या होते आणि 24 तास उलटूनही अजून काहीच सुगावं लागत नाही, त्यामुळे सांगली पोलिसांसमोर, इस्लामपूर पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचं फार मोठं आव्हान आहे. तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.